गाईज गाईज आज मी तुम्हाला गोवन कढी कशी करतात, बांगड्याचे गोवन कढी किंवा बांगड्याचा तिखला पण तुम्ही बोलू शकता. सो त्याची रेसिपी आज मी शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगणार आहे आता मी. आणि त्याच्यासोबत हलवा फ्राई आणि बांगडा फ्राई हे दोन तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे आता. गाईज जे बांगड्याचा जो टेलचा पार्ट असतो, जो शेपटीचा पार्ट असतो, ते मी त्याला मसाला लावून ते आता मी फ्राय करणार आहे. हलव्याला पण मसाला लावून घेतला, तो पण फ्राय करणार आहे. फक्त जे मुंडीचा पार्ट असतो ना, त्याला मी हळद लावून दोन पाणी स्वच्छ धुतलेला आहे. ओके, सो हे मुंडीच मी वापरणार आहे कालवणात रस्स्यामध्ये आपल्या गोवन कढीमध्ये. सो कारण की ह्याच्यामध्ये टेस्ट खूप छान येते मुंडीचं. आता साहित्य मी सांगते काय काय घेतलं आहे गाईज. आता मी इथे घेतलं आहे एक टमॅटो, एक छोटासा कांदा घ्यायचा आपल्याला. इथे 10-12 लसणाचे पाकळ्या घ्या तुम्ही. आणि इथे मी हिरवी मिरची, ऍक्च्युली ही लाल झाली आहे पण ओली मिरचीच आहे ही, तो हे 3 घेतले मी. त्याच्यामध्ये थोडासा आला घेतला. ओके, आणि आता इथे सांगते मी तुम्हाला, इथे सुका धनिया आहे, थोडीशी चिंच घ्यायची आपल्याला. हे आहे मिरची संकेश्वरी, आणि याच्यामध्ये एक काश्मीरी पण मी ऍड केलं आहे. ओके, आणि ह्याच्यासोबत याच्यामध्ये थोडासा जिरा घेतला आहे, आणि थोडस एकदम बडीशेप घ्यायची, एकदम जराशी. त्याच्याने फ्लेवर खूप छान उतरतो गाईज ग्रेव्हीला. हे पहा, याच्यामध्ये जरासा मी जराशी बडीशेप आणि जिरा घेतलाय, जरासा सुके धने, चिंच आणि सुक्या मिरच्या. ओके, तुम्ही पांढरी आणि हे पण मिरच्या घेऊ शकतात, किंवा पांढरी किंवा लवंगी मिरच्या, जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल ते पण तुम्ही ऍड करू शकता, किंवा काश्मीरी मिरची आणि संकेश्वरी दोन्ही मिक्स करून पण तुम्ही घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आहे गाईज हे आहे मेथी दाणे. ओके, हे घेऊ, एकदम 2-3 दाणे घ्या, जास्त घेऊ नका. हे पहा, हे असं याच्यामध्येच मी आता ॲड करतो. ह्याच्याने कसं एक फ्लेवर खूप छान येतो. आणि त्रिफळं असेल ना तुमच्याकडे, तर 4-5 दाणे त्रिफळाचे तुम्ही ॲड करा ह्याच्यामध्ये. आतली बिया काढून फक्त कवरच पाहिजे आपल्याला त्याचं, तर तो तुम्ही ह्याच्यात ॲड करा. आणि ह्याचं पाणी आपण ॲड करून आता हे एक 15-20 मिनटं ह्याला भिजत ठेवूया, कारण धणे पण एकदम सॉफ्ट होणार आणि चिंच पण सॉफ्ट होऊन जाणार आपले. ओके, आणि मिरच्या पण सॉफ्ट होणार. सो हे आता आपल्याला हे वाटणामध्ये जाणार आहे सर्व. आता इथे घेतलं आहे फक्त मी हळद पावडर घेतली आहे बस. आता आपल्याला दुसरा काही साहित्य नाही लागेल, मीठ लागेल थोडंसं आणि तेल, फोडणीला तेल. आता हे जो आहे ह्याच्यामध्ये एक वाटी नारळ घेतला आहे मी, फवलून घेतला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ही मिरच्या, कारण की हे जे मिरची आहे संकेश्वरी ती जास्त तिखट नसते गाईज. आणि आपण मालवणी मसाला किंवा कोळी मसाला असा काही पावडर मसाला ऍड नाही करणार आहे, फक्त आपला जाणार आहे तो हळद पावडर, बाजूचा काही नाही जाणार आहे गाईज त्याच्यामध्ये. आणि लसूण, लसणाच्या पाकळ्या हे मी साल्टी नाही काढली, म्हणजे इवन ग्रीन चटणी पण करताना मी साल्टी काढत नाही, ह्याची खूप छान टेस्ट लागते, त्याची एक वेगळाच फ्लेवर असतो त्याच्यामध्ये गाईज. आणि हे एक छोटासा कांदा घेतला आहे, एक छोटासा टॅमॅटो लागेल आणि थोडासा आला लागेल आपल्याला. ओके, सो आता मी हे कट करून घेते आला आणि टॅमॅटो. आपला वाटण एकदम छान स्मूथ एकदम वाटून झालाय. सो आता आपण फोडणीची तयारी करूया. तुम्ही नक्की त्रिफळ ऍड करा गाईज, त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो गाईज. ओके, आणि आता आपण फोडणी करूया. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही 2-3 कालीमेरी पण ऍड करू शकता, ब्लॅक पेपर जे आपण म्हणतात गोवन करीमध्ये असतोच ते. सो आता आपण फोडणी करतो. आता गाईज मी तेल ऍड केलं आहे, तर आता आपल्याला ग्राइंड केलेला मसाला हे डायरेक्ट आपल्याला तेलामध्ये ऍड करायचं आहे आणि छान तिथे परतून घ्यायचं गाईज आपल्याला. हे मसाला पूर्ण मी ॲड करून घेते, छान परतून घ्यायचं आपल्याला तेल फुटेपर्यंत एकदम.
मसाला छान भाजून झाला आपला। आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करूया। आपल्याला घट्ट पाहिजे। आणि हा मिक्सरच्या जार मध्ये जे पाणी होतं थोडंसं ते पण ऍड करूया। आता एक उकड आला ना, मग आपल्याला बांगडे सोडायचे आहेत। आता ह्याला उकड आली ना गाईस, या स्टेजला आपल्याला कैरी ऍड करायची असते। ते लांब लांब काप करून ना, रॉ मँगो असतो ना गाईस, त्याचा फ्लेवर पण इतका सुंदर येतो ना गाईस, आणि खायला पण एक नंबर लागतो। ओके, हे बघा आता एवढा आपल्याला घट्ट ठेवायचं। उकड़ छान उकड़ एवरी मोटी उकड़ मैं बांगड़े की मुंडी ऐड करू। छान उकड़ आई गई। आता अपन बांगड़े मुंडी फोड़ू कालवेला। मोटे मोटे पीसेस है ना, टेस्ट खूब सुंदर होते गई। हाँ हाँ, शिजू दया मैं अपन कोथिंबीर गार्निश करू। आपण एकदम एक नंबर झालाय गाईस। आणि मीठ वगैरे चेक करून घ्यायचा, मीठ तर व्यवस्थितच आहे आमचं। ओके, आपलं कालवण रेडी झालंय। गोवन ग्रेव्ही बांगडा गोवन ग्रेव्ही एक नंबर झाली गाईस, ते पहा। अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईस। हां हां, मस्त आहे ते चीज बघा, अशी मोठी मोठी पीस बांगड्याची। आता गाईस हे पहा गाईस, आपलं आता गोवन करी रेडी झाली आहे। चपात्या, हे आहे हलवा, बांगडा आणि थोडंसं कांदा आणि लिंबू दिलं आहे गाईस। सकत एक नंबर लागतं जेवण गाईस। हे आहे गोवन करी, नक्की करून बघा। ओके, अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईस। थँक्यू।